वेलकम बैक स्टूडेंट्स। नाउ दिस इज़ अवर थर्ड लेक्चर ऑफ पॉलिटिकल साइंस चैप्टर 3 पॉलिटिकल पार्टीज। सो इन द फर्स्ट लेक्चर वी सॉ द इंट्रोडक्शन एंड द डेफिनेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज। अलॉन्ग विद दैट वी स्टडीड दीज फोर कैरेक्टरिस्टिक्स, दैट इज़ टू बी इन पावर, टू परस्यू एन आइडियोलॉजी, टू हैव अ पार्टी एजेंडा एंड टू एस्टेब्लिश अ गवर्नमेंट। इन द सेकेंड लेक्चर वी स्टार्टेड फ्रॉम दिस फिफ्थ characteristic, that is, it is a link between general public and government. And then we saw that how the nature of political parties changed over the time. And then in the next part we saw that how there are some qualifications required for a political party to be declared as a national party or a regional party. Okay, तर आता आपण बघणार आहोत की नॅशनल पार्टीज म्हणजे राष्ट्रीय राजकीय पक्ष। तर भारतात एकूण आजच्या स्थितीला 7 राष्ट्रीय राजकीय पक्ष आहेत। त्याच्यातला पहिला आहे इंडियन नॅशनल काँग्रेस। सो द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1885। आपण जे म्हणतो काँग्रेस तेच हे इंडियन नॅशनल काँग्रेस, ठीक आहे। तर याची स्थापना झाली होती 1885 आणि ज्यावेळेस याची स्थापना झाली होती त्यावेळेस त्यांनी विचार केला होता की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्ष त्यांच्यासमोर होतं की भारताची स्वतंत्रता, ठीक आहे, भारत देशाला स्वतंत्रता प्राप्त करून देणे। ओके, तर मग यांनी यात सगळ्यांना इन्क्लूड केलं, म्हणजे असा विचार नाही केला की हे ह्या धर्माचे त्या धर्माचे, नाही, सगळे विचारसरणीचे लोक ह्या पक्षात होते सुरुवातीला। सो ग्रुप्स विथ डिफरंट आयडियोलॉजीज हॅड कम टुगेदर इन दिस नॅशनल मूवमेंट, नॅशनलिस्ट मूवमेंट, म्हणजे जी राष्ट्रवादाची जी चळवळ होती, म्हणजे त्यांचं जे लक्ष होतं की काय भारताला स्वतंत्र करणे, तर वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन त्यांनी हा प्रयत्न पुढे चालवला। सो स्वातंत्र्य मिळवलं। आफ्टर इंडिपेंडन्स द काँग्रेस इमर्ज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट पॉलिटिकल पार्टी। आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर मग भारतामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच काँग्रेस हा एक सगळ्यात प्रबळ पक्ष म्हणून पुढे आला। द पार्टी फ्रॉम द बिगिनिंग फॉलोज द पॉलिसी ऑफ सेक्युलरिझम, ऑलराऊंड डेव्हलपमेंट, इक्वल राईट्स अँड वेलफेअर फॉर मायनॉरिटीज अँड डिसॲडव्हान्टेजेस सेक्शन्स ऑफ द सोसायटी, ठीक आहे। तर म्हणजे काय, सुरुवातीपासूनच हा जो राजकीय पक्ष आहे काँग्रेस, त्यांची अशा योजना होतात की ज्यातून सेक्युलरिझम म्हणजे काय की धर्मनिरपेक्षता, नंतर सर्वांगीण विकास, समान सगळ्यांना समान हक्क, त्याचबरोबर जे मायनॉरिटी आहेत म्हणजे अल्पसंख्याक लोकांचं कल्याण, त्याचबरोबर जे समाजातले मागासलेला जो वर्ग आहे त्यांचंही कल्याण, या सगळ्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिलं काँग्रेस पक्षाने। अकॉर्डिंगली काँग्रेस हॅज ऑर्गनाइज्ड व्हेरियस प्रोग्राम्स टू अचीव दोज ऑब्जेक्टिव्स, ठीक आहे। मग हे जे सगळे त्यांचे उद्दिष्ट होते ते प्राप्त करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आखल्या, वेगवेगळे कार्यक्रम राबवले। द पार्टी बिलीव्ज इन डेमोक्रॅटिक सोशलिझम, सोशल इक्वॅलिटी अँड इंटरनॅशनल पीस, ठीक आहे। तर ह्या पार्टीचा विश्वास कशावर आहे, तर डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही, सोशलिझम काय समाजवाद बट लोकशाहीला धरून, ठीक आहे। सोशल इक्वॅलिटी म्हणजे काय, तर सामाजिक समता। तर याच्यात आपण याला असं समजायचं आहे की समाजात जे वेगवेगळे घटक आहेत, लोक आहेत, तर त्यांना प्रत्येक गोष्टीत समानता, म्हणजे रोजगाराचा हक्क, तर सगळ्यांना काम मिळालं पाहिजे, ठीक आहे, सगळ्यांना मतदानाचा हक्क 18 वर्षाच्या वर जे असतील ते, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या हक्कांमध्ये समानता, आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शांतता। तर ह्या गोष्टींवर लक्ष दिलं किंवा भर दिला गेला इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाद्वारे। सर दुसरा राजकीय पक्ष आहे राष्ट्रीय राजकीय पक्ष, सो सेकंड कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया। दिस पार्टी बेस्ड ऑन द कम्युनिस्ट आयडियोलॉजी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1925, ठीक आहे। तर 1925 आता कम्युनिस्ट आयडियोलॉजी म्हणजे त्यांची विचारसरणी होती कम्युनिस्ट, ठीक आहे। तर इट इज अन ओल्ड पार्टी इन इंडिया, बरोबर आहे की 1925 म्हणजे आता 95 वर्ष जुनी ही पार्टी आहे। सो दिस पार्टी वर्क्स फॉर द वेलफेअर ऑफ लेबरर्स अँड वर्कर्स, तर जे कामगार आहेत किंवा जे मजूर आहेत त्या लोकांच्या कल्याणासाठी, एक कल्याण म्हणजे काय की त्यांना काम मिळावं, कमीत कमी त्यांना रोज
जेवण वगैरे म्हणजे मूलभूत गरजा त्यांच्या भागाव्यात, आणि हे झाल्यानंतर त्यांचा आर्थिक विकास व्हावा, से ह्या सगळ्या गोष्टींवर भर दिला. द पार्टी अपोजेस कॅपिटलिझम. कॅपिटलिझम इज अ टाईप ऑफ इकॉनॉमी, अशी प्रकारची अर्थव्यवस्था ज्याच्यात जे इंडस्ट्रीज आहे किंवा उद्योग आहे त्याचे मालक प्रायव्हेट एंटिटीज असतात, ठीक आहे, खाजगी मालमत्ता असते, आणि मग ते गरीब लोकांना काय पाहिजे किंवा समाजाला एकंदरीत काय पाहिजे त्याचा विचार न करता इकॉनॉमी चालवतात. तर हा जो पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी तो कॅपिटलिझमला अपोज करतो. द पार्टी लीडरशिप डेव्हलप डिफरन्सेस इन 1962 ओवर द इशू ऑफ वेदर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया शूड ॲक्सेप्ट द लीडरशिप ऑफ कम्युनिस्ट चायना और द सोवियत युनियन. तर मग 1962 1962 ह्या राजकीय पक्षात फूट पडली. तर कशावरून? तर पार्टीने पुढे कोणती विचारसरणी ला पाळायचं, तर दोन भाग झाले. पहिला, काही लोकांचा विचार होता की आपण चायनाची विचारसरणी वापरायची, दुसऱ्या लोकांचा विचार होता की सोवियत युनियन म्हणजे रशिया. सो धीस लेड टू द स्प्लिट इन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अँड अ सेपरेट पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट वॉज फॉर्म्ड, ठीक आहे. तर दोन भाग झाले पार्टीचे, एक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि दुसरा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. तर मार्क्स कोण आहे? मार्क्स म्हणजे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स हे एक विचारवंत होते, ठीक आहे. भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी इज अ इम्पॉर्टंट पार्टी ॲट द नॅशनल लेवल, ठीक आहे. BJP तर आपल्याला माहिती आहे आजच्या स्थितीला किती महत्त्वाचा पक्ष आहे, हा राजकीय पक्ष. द भारतीय जनसंघ वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1951. तर BJP च्या आधी कोण होते? तर भारतीय जनसंघ होता ज्याची स्थापना झाली 1951 मध्ये, आणि त्यानंतर जनता पार्टी जेव्हा झाली 1977 मध्ये, तर जनता पार्टीत भारतीय जनसंघाला विलीन करण्यात आलं. तर पुढे जाऊन जनता पार्टी पण जास्त टिकली नाही. सो देअर वॉज अ स्प्लिट इन द पार्टी अँड भारतीय जनसंघ द कॉम्पोनंट पार्टी ऑफ जनता पार्टी एस्टॅब्लिश्ड अ न्यू पार्टी, ठीक आहे. मग भारतीय जनसंघ जो विलीन झाला होता त्या भारतीय जनसंघाने आता नवीन पार्टी सुरू केली 1980 मध्ये, म्हणजेच भारतीय जनता पार्टी. द पार्टी स्टँड्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडियन कल्चर अँड ट्रॅडिशन्स, ठीक आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी जी आहे BJP ती कशावर भर देते? तर भारताची संस्कृती आणि परंपरा, ठीक आहे, यांचा विकास करणे, संरक्षण करणे. द पार्टी गिव्ज इम्पॉर्टन्स टू इकॉनॉमिक रिफॉर्म्स, जसं की आपण बघितलं की GST काही नोटा बंद केल्या होत्या नंतर. तर अशा प्रकारे जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स आहेत म्हणजे काय की आर्थिक सुधारणा ज्यामुळे सर्वांचा विकास होईल, त्याचबरोबर सगळ्यांना आणि म्हणजे भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळेल, ठीक आहे. सो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, आता CPI मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. सो धीज पार्टी प्रोक्लेम्स सोशलिझम सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसी. तर समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही टू प्रोक्लेम म्हणजे काय की त्यावर भर देणे, ठीक आहे. सो द पार्टी अपोजेस इम्पेरियालिझम. आता इम्पेरियालिझम म्हणजे काय? साम्राज्यवाद, म्हणजे एक देश दुसऱ्या देशावर जाऊन तिथे आपली वसाहत उभी करतो, साम्राज्य उभं करतो. सो दॅट इज साम्राज्यवाद. तर जी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे ती साम्राज्यवादाला विरोध करते. पार्टीज पॉलिसी इज टू प्रोटेक्ट इंटरेस्ट ऑफ वर्कर्स फार्मर्स अँड लँडलेस लेबरर्स, ठीक आहे. म्हणजे काय? कामगार, शेतकरी आणि ज्यांच्याकडे शेती नाही आहे असे मजूर लोक, तर यांचे जे काही समस्या आहेत किंवा त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे ही पार्टी लक्ष देते आणि त्यांचं संरक्षण करते. पाचवा आपला राजकीय पक्ष आहे बहुजन समाज पार्टी. आता बहुजन समाज पार्टी प्रोफेसेस द सोशालिस्ट आयडियोलॉजी. सोशालिस्ट म्हणजे काय की समाजवादी एक प्रकारे विचारसरणी असते त्यांची. सो इन 1984 द पार्टी वॉज एस्टॅब्लिश्ड विथ द ऑब्जेक्टिव ऑफ प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ द मेजॉरिटी. आता मेजॉरिटी म्हणजे काय? तर शेड्यूल्ड कास्ट SC, शेड्यूल्ड ट्राईब्स ST, रिलीजियस मायनॉरिटीज म्हणजे जे धर्माने जे आहेत अल्पसंख्याक आहेत, म्हणजे अशी लोकसंख्या जे समजा जैन आहेत तर त्यांची लोकसंख्या कमी भारतात, तो रिलीजियस मायनॉरिटीज अँड अदर बॅकवर्ड क्लासेस टुगेदर कॉन्स्टिट्यूट अ मेजॉरिटी. बघा, तर काय झालं, 1984 मध्ये ह्या पार्टीची स्थापना झाली, ठीक आहे.
तर त्याचबरोबर त्यांना त्यांचे काय उद्दिष्ट होते, काय उद्दिष्ट होते, तर त्यांना जे हे जे मेजॉरिटी आता सगळे सगळ्यांना मिळून तर मेजॉरिटी होणारच आहे, कारण की वेगवेगळ्या धर्माचे लोक, त्याचबरोबर SC ST OBC एवढ्या सगळ्यांना बरोबर घेतल्यावर तर लोकसंख्या वाढणारच, मग त्यांचे त्यांच्यासाठी हे मेजॉरिटी आहे, आणि मग त्यांचे जे मागणं आहेत त्यांचे संरक्षण करणे आणि त्या मागण्या पूर्ण करणे हे आहे काम बहुजन समाज पार्टीने, याच्यावर भर दिला. ठीक आहे, तर मेजॉरिटीमध्ये कोण कोण येतं? SC ST रिलिजियस मायनॉरिटीज अँड OBC. द पार्टी एम्स टू गिव पॉवर इन द हँड्स ऑफ मेजॉरिटी. तर मग हे जे एक प्रकारे मागासलेले आहेत SC ST OBC आणि रिलिजियस मायनॉरिटीज, तर यांच्या हातात सत्ता आली पाहिजे अशा ह्या पक्षाची मागणी आहे. सहावा आपला पक्ष आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. इन 1999 देअर वॉज अ स्प्लिट इन द काँग्रेस पार्टी अँड नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी वॉज एस्टॅब्लिश्ड. ठीक आहे, तर 1999 जे आपलं इंडियन नॅशनल काँग्रेस आहे काँग्रेस पक्षात फूट पडली आणि त्याच्यातून एक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, ठीक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाची स्थापना झाली 1999. द पार्टी बिलीव्ज इन द व्हॅल्यूज ऑफ डेमोक्रेसी, इक्वॅलिटी अँड सेक्युलरिझम. तर मग राष्ट्रवादी काँग्रेस कशावर भर देते? तर लोकशाही, समानता आणि धर्मनिरपेक्षता. द पार्टी वॉज इन पॉवर महाराष्ट्र फ्रॉम 1999 टू 2014. तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता 1999 ते 2014 15 वर्षापर्यंत होती. तर कोणासोबत होते हे? तर काँग्रेस पक्षाबरोबर यांनी युती केली होती किंवा गठबंधन आपण जे म्हणतो ते, त्याच्यातून यांनी 15 वर्ष यांची सत्ता होती महाराष्ट्रात. सो नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी फॉर अ लाँग पिरियड वॉज अल्सो पार्ट ऑफ कोअलिशन गव्हर्नमेंट लेड बाय काँग्रेस ॲट सेंटर फ्रॉम 2004 टू 2014. त्याचबरोबर जे केंद्र सरकार आहे तेथेही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पक्षात होतं आणि तिथेही त्यांनी युती केली होती काँग्रेसबरोबर. तर ते 2004 ते 2014 तिथे ते सत्तेवर होते. तृणमूल काँग्रेस सातवा राजकीय पक्ष, 7th नॅशनल पार्टी तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पार्टी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1998. तर मग ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची जी स्थापना झाली 1998, इलेक्शन कमिशन गेव द पार्टी रेकग्निशन ॲज नॅशनल पार्टी इन 2016. ठीक आहे, स्थापना झाली 1998, बट राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला 2016. ठीक आहे, द पार्टी सपोर्ट्स डेमोक्रेसी, सेक्युलरिझम अँड प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी. म्हणजे जो आपला तृणमूल काँग्रेस पक्ष आहे तो कशावर भर देतो किंवा कशाचं रक्षण करतो? तर लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि जे वीकर सेक्शन्स आहेत म्हणजे जे मागासलेला भाग आहे समाजाचा किंवा मागासलेले जे लोक आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण करणे आणि त्यांचं संरक्षण करणे. ठीक आहे, तर हे 2009 आणि 2014 निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या होत्या ते दिलं इथे. ठीक आहे, तर हे नंबर्स आहेत हे बदलत राहतात दर 5 वर्षांनी, त्यामुळे ते महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, तर आता आपण इथून पुढे बघणार आहोत की कशाप्रकारे ह्या पार्टींमध्ये पुढे बदल होत गेले आणि त्यानंतर आपण शिकणार आहोत की रिजनल पार्टीज म्हणजे काय, की त्या एकाच भागात असतील. सो नाव होमवर्क फॉर यू इज देर आर हाऊ मेनी नॅशनल पार्टीज इन इंडिया. हाऊ मेनी नॅशनल पार्टीज इन इंडिया, ओके. अँड देन राईट शॉर्ट नोट ऑन इंडियन नॅशनल काँग्रेस अँड भारतीय जनता पार्टी. तर शॉर्ट नोट म्हणजे फक्त तुम्हाला 3 मॅक्सिमम 3 सेंटेन्स 3 टू 4 सेंटेन्सेस इम्पॉर्टंट सेंटेन्सेस. ओके,